नमस्कार मित्रांनो मी सुनील राठोड माहिती हवी या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो नवीन नियमानुसार तुम्ही जर ई के वाय सी जर केलोत तर तुमच्या बँक खात्यात सहा हजार रुपये जमा होणार आहेत हे जर सहा हजार जे आहे ते कशा पद्धतीनं जमा होणार आहेत या सर्व गोष्टींची सविस्तरित्या माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहात तत्पूर्वी तुम्ही मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतींचे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला व सर्वप्रथम मिळत जातील मित्रांनो जर तुम्हाला सहा हजार रुपये मिळवायचे असेल तर पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये नोंदणी करणं गरजेचं आहे ज्या शेतकरी बांधवांनी पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी केलेली आहे अशाच लाभार्थ्यांना सहा हजार रुपये मिळ मिळणार आहेत मित्रांनो जर तुम्ही ई के वाय सी केलो असेल तर तुम्हाला इथून पुढं सहा हजार रुपये मिळणार आहेत जर ई केवायसी तुम्ही जर केलं नसेल तर तुम्हाला सहा हजार रुपये मिळणार नाही आहेत मग हे सहा हजार रुपये कशा पद्धतीने मिळणार नाहीत कारण ई केवायसी करणं बंधनकारक झालेलं आहे ज्या लाभार्थ्यांनी ई सी केलेली आहे अशा लाभार्थ्यांना रेग्युलर मिळतील परंतु ज्या लाभार्थ्यांनी ई केवायशी केलेली नाहीये अशा लाभार्थ्यांना इथून पुढे सहा हजार रुपये मिळणार नाहीत दर चार महिन्याला दोन दोन हजार रुपये याप्रमाणे ई के वायशी केलेल्या लाभार्थ्यांना मिळणार आहेत ज्या लाभार्थ्यांनी ई केवायशी केली नाही आहे अशा लाभार्थ्यांना मिळणार नाही आहेत मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून अशाच पद्धतींचे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला व तुमच्या मित्रांना मिळत जाईल धन्यवाद आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र